नमस्कार, श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण कोणतीही रेसिपी करणार नाही, तर आज आपण वजन कमी करण्याकरिता मस्त असं घरगुती चूर्ण कसं बनवायचं ते बघणार आहो. तुम्ही अशा पद्धतीचं चूर्ण बनवलं तर तुमचं 100% वजन कमी होणार आणि तुमच्या पूर्ण पोटाचे विकार पण कमी होतात. म्हणजे तुमचं पोट वाढलेलं असेल तर तुम्ही हे चूर्ण घेतल्यावर 8 दिवसात तुम्हाला पोट कमी दिसायला लागतं आणि 1 महिन्यामध्ये 5 किलो वजन कमी होतं. याशिवाय ॲसिडिटी, जळजळ होणं, पोट फुगणं किंवा शुगरचा त्रास असेल तर त्यावर तुम्ही हे घेऊ शकता, किंवा तुम्हाला BP चा त्रास असेल तरी तुम्ही हे चूर्ण घेऊ शकता. तर हे चूर्ण कसं बनवायचं तर बघूया. तर इथं मी 1 वाटी सोप घेतलेली आहे. तर वाटीमध्ये मी सोप घेतली तर ती 50 ग्रॅम सोप आहे. वजनाने म्हटलं तरी तुम्ही मोजून घेऊ शकता. तर ही सोप आपली अशी वाटीभर घेतलेली आहे. आणि 1 वाटी इथे मी ओवा घेतलेला आहे, म्हणजे अजवाईन पण म्हणू शकता. आणि इथे 1 वाटी जिरं घेतलेलं आहे. आणि मी इथे कलमीच्या काड्या घेतलेल्या आहे, तर याला दालचिनी पण म्हणतात. तर ही आपल्याला पावडर करून घ्यायची आहे. तर मी इथे आधीच याची पावडर बनवून घेतलेली आहे. तर 1/2 वाटी कलमी पावडर घ्यायची. आणि हे सर्व साहित्य आपल्याला कढईमध्ये टाकून भाजून घ्यायचं आहे. तर हे सर्व आपण एकत्रच भाजून घेणार आहोत. फक्त आपल्याला कलमी पावडर भाजायची नाही, ती तशीच ठेवायची. तर हे आपल्याला हलकं भाजून घ्यायचं आहे, जास्त पण भाजू द्यायचं नाही, तर अगदी थोडंसं भाजायचं. याला थोडा रंग बदलला की हे आपल्याला काढून घ्यायचं आहे. तर अगदीच थोडंसं काहीतरी लालसर होऊ द्यायचं आणि हे काढून घ्यायचं आहे. तर हे आपलं सर्व मिश्रण भाजून झालेलं आहे. तर आपण हे थंड करायला ठेवूया. तर हे मिश्रण आपलं मस्त थंड झालेलं आहे. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व मिश्रण टाकून घेऊया आणि याला बारीक करून घ्यायचं आहे. आणि ही कलमी पावडर पण आपल्याला यामध्ये टाकायची, म्हणजे पूर्ण व्यवस्थित मिक्स होतं. आणि हे मिक्सरला लावून आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर इथे मी अगदी बारीक चूर्ण बनवून घेतलेलं आहे, याला गाळायची गरज नाही. तर हे असंच मस्त असं बारीक होतं, भाजून घेतल्यामुळं हे व्यवस्थित बारीक होतं. तुम्ही बघू शकता इथं अशा पद्धतीने मी बारीक करून घेतलेलं आहे. हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर बघू शकता इथे मस्त असं हे चूर्ण आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही हे चूर्ण एका बॉटलमध्ये भरून ठेवा आणि रोज रात्री तुम्हाला हे चूर्ण घ्यायचं आहे. तर रात्री जेवणानंतर तुम्ही हे चूर्ण 1/2 तासाने घेऊ शकता. 1/2 तासानंतर तुम्ही हे चूर्ण 1 चमचा कोमट पाण्याबरोबर घेऊ शकता. तर तुमचं हे वजन हमखास कमी होईल. 3 महिने तुम्हाला हे चूर्ण घ्यायचं आहे. मला याचा बराच अनुभव आलेला आहे. मी हे चूर्ण 3 महिने घेतले तर माझं यामुळं 15 किलो वजन कमी झालेलं आहे. तर तुम्ही असं 1 महिन्यात 5 किलो वजन कमी करू शकता. तर हे अतिशय गुणकारी चूर्ण आहे, म्हणजे यानं हमखास वजन तुमचं कमी होतं. त्याशिवाय थोडा सकाळी व्यायाम करायचा, गोड कमी खायचं, तेलकट कमी खायचं, तर असं थोडं पथ्य पाणी पण तुम्हाला यावर पाळावं लागेल. तर तुम्ही हे चूर्ण घेतल्यावर तुमचं वजन नक्की कमी होतं. तुम्ही हे करून बघा. तुम्ही हे चूर्ण घेतल्यावर 8 दिवसात तुम्हाला जाणवेन की तुमचं शरीर थोडं हलकं होत आहे आणि वाढलेलं पोट पण यामुळं कमी होतं. तर ते तुम्हाला पोट पण थोडं कमी वाटेल. तर असं चूर्ण तुम्ही नक्की ट्राय करून बघा.